आपण बघणार आहोत वॉर्म अप एक्सरसाइज. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो वॉर्म अपच्या अगोदर स्ट्रेचिंग एक्सरसाइज केला होता तो एक्सरसाइज आणि हा एक्सरसाइज मिळून आपला एक परफेक्ट वॉर्म अप एक्सरसाइज तयार होतो. तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा तरच तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल की नक्की वॉर्म अप एक्सरसाइज कसा करायचा असतो. तर हा वॉर्म अप एक्सरसाइज आपल्याला रोजच्या रोज करायचा आहे आणि नंतर तुमचा काय असेल तो वर्कआउट रॅपिटेशन हे एक्सरसाइज करायचे आहे. मित्रांनो दोनच मिनिटात सांगतो तुम्हाला फक्त वॉर्म अप एक्सरसाइज का आणि कशासाठी करायचा असतो. तर ज्या वेळेला तुम्ही ग्राउंडवर येता त्यावेळेला वॉर्म अप न करता डायरेक्ट रनिंग चालू करता त्यामुळे तुमचे मसल्स टायर्ड होतात. त्यामध्ये अगोदर तुमची बॉडी टायर्ड झालेली असते. बिना वॉर्म अप करता ज्या वेळेला तुम्ही रनिंग करता त्यावेळेला तुमची अगोदर बॉडी टायर्ड असते त्यामुळे तुमचं ही संपूर्ण मसल्स टायर्ड होतात. तर वॉर्म अप एक्सरसाइज केल्यामुळे तुमचे ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे हळूहळू इन्क्रीज होत असतं आणि त्यामुळे तुमचे संपूर्ण मसल्स ऍक्टिव्ह होतात आणि त्यानंतर आपण चांगला वर्कआउट करू शकतो आणि तसेच आपला परफॉर्मन्स सुद्धा चांगल्या प्रकारे वाढतो. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला इंजरी होत नाही. तुम्ही जसं काय म्हणताय की आपले शिन पेन दुखते, त्याचबरोबर गुडघा दुखतो, त्याचबरोबर आपलं बॅक पेन दुखतं, तर हे प्रॉब्लेम न होण्यासाठी आपल्याला हे एक्सरसाइज करायचे आहेत. तर चला मग आपण बघूया नक्की वॉर्म अप एक्सरसाइज नक्की कसा करायचा. आपल्याला वॉर्म अप एक्सरसाइज करत असताना आपल्याला 10 मिनिटं जॉगिंग करायचं आहे. 10 ते 12 मिनिटं आपल्याला जॉगिंग करायचं आहे. तर 10 मिनिटाच्या कमी जॉगिंग करायचं नाही, लक्षात ठेवा. 10 ते 12 मिनिटं 10+ आपल्याला जॉगिंग करायचं आहे आणि त्यानंतर आपला काय असेल तो वॉर्म अप एक्सरसाइज. आणि त्यानंतर वॉर्म अप एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्याला 70 मीटरच्या 3 ते 4 स्ट्रायड मारायचे आहेत. तर चला मग आज आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया.